नमस्कार मित्रांनो इंग्रजी शिकण्यासाठी अत्या अत्यावश्यक अशी गोष्ट म्हणजे डिक्शनरी खरेदी करणे तुम्हीसुद्धा डिक्शनरी खरेदी करा या डिक्शनरीमध्ये वेगवेगळे जे काही प्रकार असतात त्याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानुसार तुम्हीसुद्धा डिक्शनरी खरेदी करा म्हणजे तुम्हाला अभ्यासाला हो मदत होईल यामध्ये सुरुवातीला मी साधारण एकशे एकोणीसशे पंच्याण्णवला ही नवनीतची डिक्शनरी घेतली होती त्याच्यानंतर मी ऑक्सफर्ड डिक्शनरी घेतली छोटी त्याच्यामध्ये दोन ऑगस्ट दोन हजार पाचला त्याच्यानंतर साधारण दोन हजार सहाला चाऊसची घेतली होती मराठी इंग्रजी डिक्शनरी डिक्शनरीचे प्रकार सांगतो तुम्हाला त्याच्यानंतर दोन हजार सातला ही ऑक्सफर्डची ॲडव्हान्स लर्नर्स डिक्शनरी घेतली आहे याच्यासोबत एक सुद्धा आलेली होती ऑक्सफर्ड आय रायटर म्हणून जे की कम्प्युटरमध्ये आपल्याला सेव्ह करता येते आणि अशा पद्धतीनं आपल्याला आप अभ्यास करायला मदत होते डिक्शनरीजमुळे तर जे काही डिक्शनरीचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये लक्षात घ्या की पहिला जो प्रकार आहे की इंग्लिश इंग्लिश मराठी डिक्शनरी याच्यामध्ये दोन प्रकारच्या डिक्शनरी आहेत एक नवनीतची आहे आणि एक ऑक्सफर्डची आहे तर या दोन्हीपैकी एक तुम्ही घेऊ शकता नवनीतची जी बाइंडिंग चांगली आहे आणि शब्द जास्त आहेत त्याच्यामध्ये ऑक्सफर्डपेक्षा याच्यामध्ये सुरवातीला शब्द असतो इंग्लिशमध्ये त्याची मिनिंग असते सिम्पल इंग्लिशमध्ये आणि पुन्हा त्याचा अर्थ असतो मराठीमध्ये म्हणून इंग्लिश इंग्लिश मराठी दुसरा प्रकार असतो इंग्लिश टू इंग्लिश म्हणजे इंग्लिशमध्ये शब्द असतो त्याचा अर्थसुद्धा इंग्लिशमध्ये असतो इंग्लिश इंग्लिश डिक्शनरी त्याच्यानंतरचा प्रकार आहे मराठी इंग्लिश डिक्शनरी याच्यामध्ये चाऊस डिक्शनरी ही फार चालते इथं आहे माझ्यासमोर चाऊस डिक्शनरी मराठी इंग्लिश डिक्शनरी म्हणजे याच्यामध्ये आपल्याला मराठी शब्द असतात आणि त्याचे इंग्लिशमध्ये आपल्याला अर्थ बघता येतात तर असे हे तीन प्रकार विशेषतः डिक्शनरीचे आहेत की इंग्लिश इंग्लिश मराठी त्याच्यानंतर इंग्लिश इंग्लिश मराठी इंग्लिश तर तुम्हाला हा पहिला प्रकार घ्यायचा आहे इंग्लिश इंग्लिश मराठी नवनीत किंवा ऑक्सफर्डची घ्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे मित्रांनो कुठलीही भाषा शिकताना सुरुवात कुठून होत असते तर सुरुवातीला आपण लेटर्स शिकतो अल्फाबेट्स लेटर्स देन वी लर्न वर्ड्स ओके नंतर आपण शब्द शिकतो आणि शब्द जोडून त्याच्यापासून वाक्य तयार करतो आपण आणि शब्द शिकण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर ते असतं डिक्शनरी आणि ही डिक्शनरी इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकाकडे असणं आवश्यक आहे चला तर मग बघूया डिक्शनरीचे काय काय फायदे आपल्याला मिळू शकतात डिक्शनरी आपल्याकडे जर असेल तर आपल्याला एखाद्या शब्दाची जात ओळखता येते म्हणजे तो शब्द कोणत्या जातीचा आहे नाऊन आहे प्रोणा आहे वर्ब आहे ॲडवर्ब आहे कुठली शब्दाची है है? करों करों शब्दा ता ता जात आहे त्याची हे आपल्याला डिक्शनरीवरून कळतं कारण की त्या शब्द जिथं आहे त्या तिथं त्या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर ब्रॅकेटमध्ये तिथं त्याची जातसुद्धा लिहिलेली असते शब्दाची त्यासोबतच शब्दांच्या निर्मितीचं ऑथेंटिक नॉलेज अधिकृत ज्ञानसुद्धा आपल्याला या डिक्शनरीमधून मिळू शकतं शब्दांचे अर्थ आपल्याला कळतात एखादा शब्द आहे की ज्याचा आपल्याला अर्थ माहीत नाही मिनिंग माहीत नाही तर तो आपल्याला डिक्शनरीमध्ये कळू शकतो काही शब्दांचे उच्चार आपल्याला माहीत नसतात ते उच्चारसुद्धा आपल्याला डिक्शनरीमधून कळतात त्यासोबतच शब्द जेव्हा आपण एखादा शोधतो डिक्शनरीमध्ये त्याच्यासमोरच त्याचा समानार्थी शब्द असतो तोसुद्धा आपल्याला कळतो आणि विरोधार्थी शब्दांचासुद्धा आपल्याला अभ्यास डिक्शनरीमधून करता येतो डिक्शनरीचा मोठा आकार बघून घाबरून जायला नको कारण की बऱ्याच जणांना प्रश्न पडू शकतो की एवढी मोठी डिक्शनरी आहे याच्यामध्ये शब्द कसा शोधायचा तर अतिशय सोपा असतं तुम्ही जेव्हा डिक्शनरी विकत घेता तेव्हा तुम्हाला कळेल की फर्स्ट पेज जेव्हा तुम्ही काढलेला आहे त्या ठिकाणी सुरुवातीला तिथं सगळी माहिती दिली असते म्हणजे सुरुवातीला ॲब्रिवेशन शॉर्ट फॉर्म्स डिक्शनरीमध्ये कोणते शॉर्ट फॉर्म्स वापरलेले आहेत ए डी जे म्हणजे ॲडजेक्टिव्ह ए डी व्ही म्हणजे ॲडवर्ड असे कोणकोणते शॉर्ट फॉर्म्स डिक्शनरीमध्ये यूज केलेले आहेत ती सगळी माहिती प्रत्येक डिक्शनरीच्या सुरुवातीच्या पेजेसवर असते त्या ठिकाणी ओके okay. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी सुद्धा लेबल्स दिलेले आहेत लेबल्स यूज इन द डिक्शनरी हे सेकंड पेजवर माहिती त्यांनी दिलेली आहे त्याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे सोबतच डिक्शनरीमध्ये काही सिम्बॉल्स वापरलेले आहेत त्या सुद्धा इतर सुरुवातीला माहिती असते ते सुद्धा स्टडी करायचे म्हणजे सुरुवातीचे जर पेजेस तुम्ही वाचले तर नक्कीच डिक्शनरी कशी वापरायची तिचा यूज कसा करायचा हे आपल्याला इझिली समजू शकतं कुठल्याही प्रकारची शंका तुमच्या मनात राहणार नाही त्याच्यानंतर कंटेंट्स डिक्शनरीमध्ये कुठं काय आहे प्रिफेस की टू डिक्शनरी एंट्रीज यूजिंग युअर डिक्शनरी हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी की डिक्शनरी कशी वापरायची ओके एखादा शब्द डिक्शनरीमध्ये कसा शोधायचा आहे हे सर्व माहिती इथं दिलेली आहे की टू डिक्शनरी एंट्रीज बघा ही एंट्री आहे ब्रॅकेटमध्ये त्या ठिकाणी काय माहिती दिलेली आहे हा उच्चार दिलेला आहे ब्रिटन शब्द आहे का अमेरिकन आहे त्याचीसुद्धा माहिती आहे ओके okay, असा सुद्धा उच्चार होतो आणि एड इज ए म्हणजे हे ॲडजेक्टिव्ह आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की शब्दाची जात आपल्याला ओळखता येते शब्द शब्द कोणता आहे वर्ब आहे नाऊन आहे हे सुद्धा याच्यामध्ये असतं किंवा कधी कधी असं फ्रेझल वर्ब ओके म्हणजे इन डिटेल स्टडी जर शब्दाची करायची असेल तर तुम्हाला डिक्शनरीशिवाय पर्याय नाही आहे हा शब्द आणि त्याचा ब्रॅकेटमध्ये हा उच्चार अशा प्रकारे तुम्ही डिक्शनरीचा टोटली स्टडी करू शकता इथं या ठिकाणी वेगवेगळ्या ॲरोजद्वारे किंवा या बॉक्सेसद्वारे तुम्हाला माहिती दिलेली आहे की कसं डिक्शनरीचा अभ्यास करायचा या सुरुवातीच्या काही पेजेसमधून जर तुम्ही गेलात तर नक्कीच तुम्हाला कुठलाही शब्द अवघड जाणार नाही आपल्या सर्वांना माहीत आहे की शब्द हे अल्फाबेटिकली लिहिलेले असतात म्हणजे सुरुवातीला ए वरचे शब्द असतात नंतर बी वरचे नंतर सी वरचे अशा प्रकारे अल्फाबेटिकली शब्द त्या ठिकाणी असतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि हे इझिली सापडण्यासाठी सुद्धा हे अशा प्रकारे जर तुम्ही डिक्शनरीवर लिहून घेतले शब्द तर ते तुम्हाला ए एचे शब्द किती पेजेस आहेत बीचे किती पेजेस आहेत सीचे किती पेजेस आहेत डीचे हे असं जर श लिहून घेतले तुम्ही सर्व अल्फाबेट्स तर आणखी तुम्हाला सोपं जाईल शब्द शोधायला फक्त डिक्शनरी विकत घ्या इझिली तुम्हाला शब्द शोधता येतील आणि तुमच्या ज्ञानामध्ये भर टाकता येईल थँक्यू